गाथा भारतीय हवाई रक्षकांची या मालिकेतील पाचव्या भागात आज आपण माहिती घेणार आहोत भारतीय सशस्त्र दलातील अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टरची. अमेरिकन एरोस्पेस कंपनी बोईंग निर्मित अपाचे हे जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेच्या इराक असो व अफगाणिस्तान प्रत्येक युद्धात अपाचे हेलिकॉप्टर्सनी अमेरिकन सैन्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आज अपाचे हे रशिया युक्रेन युद्धात आणि इस्रायल हमासच्या युद्धात पण सहभागी आहे. जगभरातील 15 देशांचे सशस्त्र दल अपाचे हेलिकॉप्टर्सचा वापर करतात. यामध्ये स्वतः अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचा समावेश होतो. अपाचे मल्टीरोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. त्याची उंची 15.24 फूट आहे आणि पंखांची लांबी 17.15 फूट आहे. अपाचेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे, जसे की लेझर, नाईट विजन सेन्सर आणि अटॅक टार्गेट यांसारख्या प्रणाली आहेत. अपाचे एका मिनिटात 128 लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. याच सर्व खुबीमुळे भारताने 2015 बोईंगसोबत भारतीय हवाई दलासाठी 22 अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार केला होता. या 22 हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी बोईंगकडून 2019 सुरू झाली. आज घडीला भारतीय हवाई दलाकडे 22 अपाचे AH-64E हे लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. त्याचबरोबर भारताने 2017 जवळपास 4,000 कोटी रुपये खर्च करून भारतीय लष्करासाठी 6 हेलिकॉप्टर्सची ऑर्डर बोईंगला दिली होती. ही ऑर्डर बोईंग 2024 पूर्ण करेल. अपाचे हेलिकॉप्टर हे जगातील सर्वात लोकप्रिय हेलिकॉप्टर आहे. आज घडीला जगभरात 2,200 पेक्षा जास्त अपाचे हेलिकॉप्टर्स जगभरातील सशस्त्र दलांमध्ये आपली सेवा देत आहेत. भारताकडे सुद्धा दोन्ही दलांकडे मिळून पुढच्या वर्षी 28 अपाचे हेलिकॉप्टर्स असतील. अपाचे हेलिकॉप्टर्सच्या मारक क्षमतेमुळे युद्धकाळात आणि दहशतवादाविरोधांच्या कारवायांमध्ये सुद्धा अपाचे हेलिकॉप्टर्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नभं स्पृश्यं दीप्तं म्हणजेच वैभवाने आकाशाला स्पर्श करणे हे भारतीय वायुदलाचे घोषवाक्य आहे. आपल्या घोषवाक्याला जागत भारतीय हवाई दलाने देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम अतिशय चोखपणे पार पाडले. हे काम पार पाडण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यात अनेक लढाऊ विमानं, लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. याच भारतीय हवाई रक्षकांची माहिती आपण या मालिकेतून घेणार आहोत. धन्यवाद.